विद्यार्थी मित्रांनो, आज की नाही मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. आणि या गोष्टीमध्ये दोन प्राणी आहेत. पहा, हा आहे कुत्रा आणि ही आहे मनी मऊ. म्याऊ. या मांजरीसाठी दूध पिण्यासाठी ठेवण्यात आलेले होते. मांजर हळूहळू चालत तिच्या ताटामध्ये असलेले जे दूध आहे ते पिण्यासाठी बसली. तिचं दूध पिण्याचं काम चालूच होतं. तेवढ्यात हा जो कुत्रा आहे तो धावत त्या ठिकाणी आला आणि त्याला पण दूध पिण्याची इच्छा झाली. मग त्याने काय केलं, मांजरीच्या ताटामध्ये असलेलं जे दूध आहे ते पटपट पिऊन घेतलं. सगळं दूध संपून गेलं. बिचारी मांजर काय करणार, म्याऊ म्याऊ करीत तिचं तोंड बारीक झालं, पोट उपाशी राहिलं तिचं. परंतु हे सगळं कुत्र्याच्या लक्षात आलं की अरे रे, आपल्या चुकीमुळं आपण त्या मांजरीचं सगळं दूध पिऊन टाकलं आणि बिचारी मांजर उपाशी राहिली, हे काही योग्य नाही झालं, आपलं चुकलंच. मग कुत्रा धावत पडत तिथे आला आणि त्या मांजरीला म्हणाला, सॉरी, मी पुन्हा असं कधी करणार नाही. पहा मुलांना, दररोज आपण जे वावरत असतो दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला असे प्रसंग येत असतात. आपल्याकडनं छोट्या छोट्याशा बऱ्याचशा चुका घडत असतात. चालताना, बोलताना, घरी दारी अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं घडत असतात. अशा वेळेला आपण सुद्धा अशी चूक झाल्याच्या नंतर नम्रतेने इतरांची माफी मागितली पाहिजे, त्यांना सॉरी म्हटलं पाहिजे आणि ती जाणीव आपल्याला आपण त्यांची नुकसान केली ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. मग याच संबंधित असलेल्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत.